आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते काँग्रेसच्या गोटातून. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावणार का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. कारण अजित पवारांची जनसन्मान यात्रा काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून सुद्धा निघणार आहे आणि या मतदारसंघामध्ये सभेचं देखील आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे झिशान सिद्दीकी हे पक्षात नाराज आहेत आणि त्यांनी स्वतः आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवली होती. त्यामुळे झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत गेल्यास मुंबईमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का बसू शकतोय. त्यांच्यावर क्रॉस वोटिंगचा सुद्धा आरोप आहे. दरम्यान झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांचे हे बॅनर्स लावलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी झिशान सिद्दीकी यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत. त्यामुळे झिशान सिद्दीकी हे आता अजित पवार यांच्या पक्षात जाणार का, अशी जोरदार चर्चा रंगली आणि जर असं झाल्यास काँग्रेसला मुंबईमध्ये हा मोठा धक्का बसू शकतोय. कारण क्रॉस वोटिंगचा त्यांच्यावर आरोप आहे आणि एकूणच त्यांचं तिकीट कापलं जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवली गेली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते आता हा मोठा निर्णय घेऊ शकतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज मुंबईत दाखल होणार आहे आणि त्यानिमित्त काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मोठी बॅनरबाजी केलेली आहे. संपूर्ण यात्रेच्या मार्गामध्ये झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असेल, छगन भुजबळ असतील यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहेत. एवढंच नव्हे तर वांद्रे पूर्व येथे जी यात्रा पार पडणार आहे, जी सभा होणार आहे, त्याची सगळीच तयारी झिशान सिद्दीकी यांनी केलेली आहे. एवढंच नव्हे तर या यात्रेनिमित्त जी एक बाईक रॅली निघणार आहे त्यात देखील झिशान सिद्दीकी सहभागी होतील आणि त्यानंतर जी सभा होणार आहे त्या सभेत देखील झिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्यासोबत एकाच मंचावर असतील अशी माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला होता आणि त्यानंतर झिशान सिद्दीकी यांच्या देखील अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अद्याप अजित पवार गटात गेला नसल्याचं त्यांच्याकडून वरचेवर सांगण्यात येत होतं. दरम्यान मध्यंतरी ज्या विधान परिषदेच्या 11 आमदारांसाठी निवडणुका पार पडल्या त्यात महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय देखील वर्तवला जात होता आणि आपण बघतोय की आता कशाप्रकारे झिशान सिद्दीकी यांच्याकडून अजित पवार यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये त्यांचा सहभाग होतोय. एवढेच नव्हे तर आज झिशान सिद्दीकी अजित पवार यांच्यासोबत एका मंचावर असतील आणि यावेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता तरी काँग्रेस पक्ष झिशान सिद्दीकी यांच्यावरती कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.